वाणेगाव येथील 18 वर्षाच्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गर्भपात घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी घडली आहे. समीक्षा प्रवीण निकम, वय वर्ष 18 असे मृत तरुणीचे नाव आहे. समीक्षा 11वी मध्ये शिकत होती. दररोज फुलंब्री येथे क्लाससाठी ती येत होती. मंगळवारी ती आपल्या आजोबांसह घरीच होती. त्यावेळी तिने घराच्या पत्र्याला असणाऱ्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार तिचे आई वडील घरी आल्यानंतर त्यांना कळला. त्यांनी लगेच तिला फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून समीक्षाला मृत घोषित केले. तिने आत्महत्या का केली याबाबत खुलासा होऊ शकला नाही. याबाबत फुलंब्री पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र फुलंब्री तालुक्यातील मागील 4 ते 5 दिवसाच्या काळात ही तिसरी विद्यार्थी आहे जिने आपली गळफास घेऊन आत्महत्या केली. यापूर्वी गणोरी येथील 12वी शिकत असलेल्या गजानन नारायण जाधव याने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर बाबर येथील 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीने गावातील एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली व आता समीक्षानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. या तिन्ही घटना गंभीर असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.